नमस्कार पोलीस फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आता जातोय आम्ही शॉपिंगसाठी. आणि बघा आमची खरेदी कधी असते पोलिसांची, पोलिसांच्या घरच्यांची. 10:30 वाजलेले आहेत आता जवळजवळ. जेवलो आम्ही आणि आता निघालोय, कारण की आकाश कंदील वगैरे आहे तो लाइटिंग वगैरे काहीच नाही. आणि उद्या पहिला दिवस आहे तर बघूया. आता गेलो तर आम्ही जाऊन येतो. कुठून आणले तरी गिफ्ट? पोलीस स्टेशन होऊन दिलेला रे आमच्या साहेबांनी. होय, आमच्या सरांनी दिलेला आहे. मला कपडे दिलेला आहे. रेमंड, रेमंडचे शर्ट. शर्ट पॅन्ट रेमंडचा आहे. चांगला आहे, छान. नाही, रेमंडचे चांगले असतात ना कपडे. छान आहे कपडा. आधीचा पण एक ड्रेस आहे तसाच. शिवून घालत नाही ना त्याच्यामुळे. चांगले ब्रँडेड क्विक स्टाईल. आणि हे पण आहे अपोलो तर्फे. अपोलोचं तर असतच ना प्रत्येक वेळी. अपोलो हॉस्पिटल तर्फे त्यालाच काढायचं असतं. त्याला काढू देत नाही. तो काढू देत नसतो. त्याला गिफ्ट काढायला किती आवडतं माहितीये. त्याला खूप गिफ्ट काढायचं असत. घाई बघ तोंड बघ कसं करतोय. हल्दीराम बघू दे. हा काय काय बघितलास काय? तर खोलायची घाई ना ते बघ. खोलायची तेवढं घाई असते. तोंड बघ. अरे येईल का? अरे काय कमाला आहे तुझी. ड्रायफ्रुट्स असतील. असं काय पण मी सांगते. ड्रायफ्रुट्स असतील. काय असेल सांग. थांब, काय असेल सांग. काय असेल बघू. मी काय म्हणले? ड्रायफ्रुट्स असतात. ड्रायफ्रुट्स मग माझच खरं आहे ना. बघ तुझ्यासाठी चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, रसगुल्ला, गुलाबजामुन त्याला खाऊ दे. आणि हे तुमच्या आमच्या पोलीस स्टेशन कडून, आमच्या सिनियर साहेबाकडून. होय का? सगळ्यांना ती ती चॉकलेट वाली सोनपापडी खूप छान लागते. हे आहे कपडे. आणि लेडीज ना टॉप. हा, ओ माय गॉड. चॉकलेट खालो खाऊ. गुलाबजाम खायचे तर भारीच दिलं तुमच्या साहेबांनी. क्लिनिंग टीम जसा टाइम भेटत होता त्या पद्धतीने मी क्लिनिंग करत होती, कारण की पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतोय. आमच्याकडे पाणीच नाही आहे व्यवस्थित, त्यामुळे जितकं भेटतंय तितकं मी करत होती. आणि हे यायच्या आधी मी हे थोडंफार आवरून घेतलं होतं, कारण की हे पण मला साफसफाई करू देत नाही आहेत. बोलतात तू एकतर आजारी पडशील, कोणाला तरी घेऊन कर, नाहीतर कोणतरी मावशी वगैरे सांग असं म्हणत होते. पण नेमकं मावशी पण भेटत नाही आहेत आणि टायमिंग जुळत नाही आहे. मग आमचं असं होतं आहे की त्यांना वेगळ्या टायमिंगला यायचं असतं, माझा टायमिंग वेगळा असतो. त्यामुळे मी म्हटलं की मी करते, म्हटलं इतका ताण नाही घेत, म्हटलं मला जसं झेपेल तसंच करते. म्हणून मी इथे साफसफाई करत सगळं चालू आहे. आणि इकडे स्टॉल लागलेले आहेत आमच्या इकडे असे फटाक्यांचे. 10 वाजले तरी काहीच नाही. हे बघ एवढी गर्दी आहे ना अजून फटाके घ्यायला. इकडे पण दुकान आहे बघ. खूप मोठे फटाके असं लागले लाईन येत फटाके. बापरे. फटाके फटाक्याची लाईन आहे. आणि इकडे हे आकाश कंदील
ह्या साईडला फटाके असेल, सगळे फटाके रात्री ना मुंबई जागी होत असते. मुंबई रात्री जागी होत असते, रात्र दिवस चालू असते मुंबई का असं. म्हणजे लोकांना वेळ कुठे आहे बाबा. मग ती अर्थ रोजच चालू असते ना. डीमार्टला बघ कसं डेकोरेशन केलंय इथे. डीमार्ट पण आता खूप वेळ चालू असेल ना. हे बघ इकडे पण बाय बाय डीमार्ट. नाही डीमार्टला यायचंय पण. हे बघ हे बघ डीमार्टची गर्दी बघा. खूप गर्दी आहे डीमार्टला. बावरी बघ घेतली होतीस ना बावरी मध्ये. नेकलेस घेतला होता मी, बाराशेचा होता तो. कुठंच बंद नाही मला वाटलं. 10 वाजले काय माहिती. हे बघ हे बंद झालं काय असं. म्हणजे थोडस वाटलं मला एवढा लेट आपण चाललोय तर आता काय करणार. कुठेच वाटत नाही असं की बाबा दिवसासारखं वाटायला लागलंय. मॉल बघा मॉल. मॉल आपण जाणार आहे. मॉलला नाही बाबा दाखवला का. मॉलला जाऊया नंतर. गोल्डन सोन्याची गण गोल्डन. ड्युटी कसलं आता आलो काय बोलता. माझ्यावर इकडे आलो आता. जी बाहेरची जी खरेदी आहे तर ते मी इथूनच घेतली, कारण की आम्ही डीमार्टला गेलो नाही. मला राशन भरायचं आहे अजून, त्याला वेळ आहे. पण ही खरेदी मी अशीच केली कारण की कोणच नव्हतं ह्यांच्याकडे, आणि जितके पीसेस आहेत तितके पीसेसमधलं एक एक दोन दोन पीसेस मी घेतलं त्यांच्याकडून. जेवढ्या व्हरायटी होत्या त्या सगळ्या घेतल्या. रांगोळी पण मी खूप सगळी घेतली त्यांच्याकडून, कारण की बघा म्हणजे नेहमी असं बाहेरून आणि जे असे गरीब लोक आहेत त्यांच्याकडून खरेदी करा. कारण की डीमार्टमध्ये आपण जेवढी वस्तू जितक्याला आहे तितके लगेच पैसे देऊन मोकळे होतो, पण इथे ना ह्यांच्याकडून जर घेतलं तर त्यांनासुद्धा त्यांची दिवाळी चांगली करू शकतात ते. त्यामुळे अशा लोकांकडूनच तुम्ही खरेदी करत जा नेहमी. आणि फायनली आम्ही आलो. बरंच काय काय घेतलं, फिरलो. गर्दी खूप होती अजून सुद्धा. म्हणजे हलवतोयस का तू. म्हणजे अजून वाटतच नाहीये की म्हणजे इतकं लेट झालंय, 11 वाजलेत वगैरे असं बिलकुल वाटत नव्हतं. त्यामुळे घेतलं आम्ही पण, कारण ह्यांना वेळ भेटत नाही. आणि मी ह्या इत गर्दी आता इतकी आहे ना, ह्या दोघांना घेऊन जायचं म्हणजे इम्पॉसिबल आहे. आणि दोघांना घरी ठेवून पण जाऊ शकत नाही, त्यामुळे मग मी पण गेली नाही. म्हटलं जाऊ दे. तर आता आणलंय, आता बघूया कधी लावून देतात ते. आता उद्या तर मला अजून बरीच कामं आहेत, तर मी ते कामं करते तेवढे. उद्या तुम्हाला सुट्टीच आहे. आता पप्पाला सुट्टी नाहीये. शॉपिंग करून आल्यानंतर मग ह्यांना सगळ्यांना आधी झोपू घातलं. ते झोपले सगळे जण. आणि मग त्याच्यानंतर मग मी इथे सुरुवात केली की माझं काम करायला, कारण की अर्धवट काम ठेवलं ना झोप पण लागत नाही. त्यामुळे मी म्हटलं की मी सगळं आवरूनच झोपते. हे मला खूप बडबड करत होते. मध्ये मध्ये आवाज येत होता त्यांचा की झोप झोप म्हणून. पण तरी सुद्धा मी म्हटलं की मी झाल्याशिवाय झोपणार नाही, कारण की मला पण नंतर वेळ नाही. आणि त्याच्यानंतर मग एकतर दिवाळी अशी तोंडावर आली आहे आणि बाकी आपलं काहीच काम झालं नाही असं मला सारखं सारखं वाटत होतं. त्यामुळे ना मी म्हटलं की हे करूनच घेते.
तर इथे माझं चालू आहे आता करायचं. सगळे डब्बे मी आधी व्यवस्थित काढले, पुसून घेतलं तिथलं, आणि डब्बे पण सगळे पुसून घेतले, आणि डब्यांमध्ये एकदा चेक केलं की काय आहे काय नाही आहे, आपल्याला कुठलं सामान घेऊन यायचं आहे, तर ते पण मी सगळं व्यवस्थित एकदा चेक केलं. म्हणजे मला नंतर डीमार्टला गेल्यावरती काही एक्स्ट्रा सामान होणार नाही, कारण की परत एक्स्ट्रा सामान आणलं ना तर ते ठेवायचं कुठे असा प्रश्न पडतो. तर इकडचं झाल्यानंतर मग मी फ्रीजचं पण सगळ्या वस्तू काढल्या बाहेर. डीप क्लिनिंग नाही केलं मी, पण जस्ट वरून वरून सगळ्या वस्तू पुसून घेतल्या, आणि बाकीच्या पण सगळ्या वस्तू थोड्याशा काढल्या. आणि माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जे खाली जे प्लास्टिक टाकलेलं होतं त्याच्यामध्ये, तर ते जे आहे ते ब्ल्यू कलरचं होतं. तर मी आता डीमार्टला गेल्यानंतर मला व्हाईट कलरचं भेटलं, तर ते व्हाईट कलरचं मी व्यवस्थित त्याच्या साईजने कट केलं आणि मग ते मी इथे लावत होती त्याला, कारण की व्हाईट घातल्यानंतर ना तो लुक खूप छान दिसत होता. नंतर मी काय तो तुम्हाला इतकं परफेक्ट मी त्याचं शूट नाही केलं, आय थिंक ह्या साईडने शूटिंग झालं होतं, पण तरीसुद्धा ना एकदम परफेक्ट वाटत होता आता फ्रीज. तर बाकी मला बाहेरची पण सगळी अजून क्लिनिंग राहिली होती, त्यामुळे थोडं थोडं मी फ्रीजचंसुद्धा सगळ्या वस्तू काढून करून घेतल्या होत्या साफसफाई. कितीही केलं तरी आपल्याला कमीच वाटत असतं, आपण कितीही स्वच्छता ठेवली तरी असं वाटतं काहीतरी राहिलं आहेच असंच होतं आपल्याला. तर इथे बघा तुम्ही किती वाजलेले आहेत, आता 1:15 म्हणजे 1 वाजत आहे आता सध्या. त्यावेळी माझं सगळं काम आवरलं, आणि मग कारण की सगळं झाल्याशिवाय मला पण झोप येणार नाही, त्यामुळे मी म्हणलं की मी सगळं करून मगच झोपते. तर चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.